महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांना हवा हवा असा असा वाटणारा हा मानगा किंवा बांबू साधारणपणे या बेटांची लागवड करून आठ एक वर्ष झालेली आहेत मुळधे गाव जे आहे कुडाळच्या जवळ तिथल्या नर्सरीमधनंही आठ वर्षापूर्वी रोप आणली होती अगदी सरळ वाढणारा युनिफॉर्म टेपरिंग निमुळतेपणा असलेला असा हा बांबू आहे आत्ता या क्षणी समोर जी लागवड आहे ही लागवड सुरुवातीला डोक्यावरनं पाणी वाहून याला पाणी देण्यात आलेलं होतं नंतर प्रत्येक बेटाच्या बाजूला हा जो तुम्हाला चर दिसतोय किंवा जर का इथे पाहिलं तर इथे तुम्हाला एक जेसीबीने खोदलेला चर दिसतोय की ज्याची माती भर म्हणून या बेटांना घालण्यात आली होती अशा पद्धतीने पाण्याचं व्यवस्थापन करण्यात आलं इथे ड्रिप करणं शक्य नव्हतं सो पावसावरती निर्भर असलेलं असं हे प्लांटेशन आपल्याला कन्सिडर करता येईल प्रत्येक बेटामध्ये दरवर्षी सात ते आठ सात ते आठ नवीन फुटवे येत आहेत आता तरी जाडी एक साधारणपणे एक ते दीड इंचाचीच आहे आणि उंची वापरण्याजोगी उंची ही बारा ते पंधरा फुटाची आहे इथली माती लाल आहे पर्जनमान सुद्धा कोकणासारखंच आहे तरीसुद्धा या ठिकाणी हा बांबू म्हणावा तेवढा चांगला आलेला नाही आहे याच्याच सोबत जर का आपण त्याच आठ वर्षापूर्वी लावलेला इथला जो लोकल मेस नावाचा बांबू आहे तो जर का आपण विचार केला तर त्याची उंची जाडी आणि रोपां फुटव्यांची संख्या ही खूपच जास्त आहे मानग्याच्या मानाने मी नेहमी म्हणत असतो की बांबू लागवड करताना नेहमी स्थानिक जातींना प्राधान्य द्यायला हवं आणि स्थानिक जाती काही कारणाने जर का, का एखाद्या विशिष्ट उपयोगासाठी निरुपयोगी वाटत असतील तर दुसऱ्या जातींचा विचार करताना खूप काळजीपूर्वक करण्याचं आ, विचार खूप काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं आपण जर का बघितलं तर ह्या बाजूला सगळी खुर्टी झुडपं तुम्हाला दिसत आहेत बारा ते पंधरा फूट उंचीची आहेत डोंगरावरती आहेत टोकावरती आहे इथे वाऱ्याचा वेग खूप जास्त असतो वाराही खूप जास्त असतो कुठल्याही प्रकारची झाडं इथे दिसत नाही आहेत त्याच वेळेला जर का आपण इकडे बघितलं इथे झाडा झाडोरा भरपूर आहे मोठाली झाडं दिसत आहेत हिरड्याची झाडं आहेत जांभळी आहेत काही उंबर आहेत या ठिकाणी लागवड झालेला मानगा त्याच आ, वयाचा आणि त्याच ठिकाणाहून आणलेला त्याच पद्धतीने वाढवलेला हा साधारणपणे वीस ते पंचवीस फूट किंवा त्याहीपेक्षा जास्त लांबीची काठी निघू शकेल जाडीला सुद्धा साधारणपणे दीड ते दोन इंचामध्ये इथले फुटवे फुटुया आहेत फुटव्यांची संख्येमध्ये फारसा फरक इथे आत्ता या क्षणी तरी जाणवत नाहीये पण उंची आणि जाडी मात्र झाडांच्या सोबत लागवड झाल्या कारणाने खूपच चांगली आहे इथे एक बेड दिसते मला की जे झाडाच्या थोडंसं बाजूला आहे पण फुटव्यांची संख्या खूप छान आहे फांद्या अतिशय कमी येतात या बांबूला त्यामुळे तोडणी केल्यानंतर लागवडीला तोडणी केल्या करताना आपल्याला फांद्या काढण्याचा त्रास खूपच कमी होतो जर का आपण इथे अजून आतमध्ये जाऊन बघण्याचा प्रयत्न केला तर चांगले जाडजूड असे आपल्याला हे दिसू शकतात बांबू साधारणपणे अठ्ठावीस फुटापर्यंत आपल्याला तोडणीची काठी मिळू शकेल त्याच्या पुढचा जो शेंडा आहे तो टोमॅटोला सपोर्ट म्हणून किंवा इतर कुठल्याही कामासाठी वॉकिंग स्टिकसाठी म्हणून वापरण्यात येतो या बांबूमध्ये जर का आपण नीट बघितलं तर अजून एक गोष्ट फार प्रकर्षाने जाणवते की बरीच बेटं मेलेली दिसतात आता हे जे समोरचं बेट आहे हे बेट पूर्णपणे मेलेलं आहे मानगा बांबूची लागवड करताना हा एक फार महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागतो की या बांबूला कधीही बी येत नाही त्याच्यामुळे ह्याची जी लागवड ला आहे ही आपल्याला ठोंबांपासनं किंवा कटिंगपासनं करावी लागते आणि ह्या परिस्थितीमध्ये ह्या रोपांना कधी फुलं येतील याचा भरोसा नाही किंवा फुलं येणारच नाही याची सुद्धा शाश्वती काही नाही आहे ह्या शाश्वतीची जी काही अस्थिर परिस्थिती आहे ही सगळी लक्षात घेऊन सुद्धा कोकणातल्या शेतकरी दरवर्षी साधारणपणे पन्नास शंभर पन्नास शंभर लागवड करत असतात काही मरतात काही जगतात सिंधुदुर्ग का जिल्ह्यामध्ये अशी मरायला येणारी फुलायला टेकलेली बेटं पुन्हा जगवण्याची काही वेगळे मार्गसुद्धा आहेत पण आत्ता सध्या तरी बाकीच्या शेतकऱ्यांना जर का लागवड करायची असेल तर हे फुलण्याचं संकट डोक्यावरती घेऊनच या बांबूची लागवड करणं गरजेचं आहे